नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्वप्नील तांबेकर. आय एम द फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ फ्युचर प्रो एज्युकेशन. 2014 पासून बँकिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मी करत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आमच्या क्लासमधून विविध सरकारी बँकामध्ये झालेलं आहे. सध्या ते विद्यार्थी अधिकारी क्लर्क या पदावर कार्यरत आहेत. आजच्या या सेशनमध्ये मी बँकिंग क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याची तयारी कशी करायची, या गोष्टी सविस्तर यांची सविस्तर मी चर्चा करणार आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. आणि जर तुम्ही सेकंड किंवा थर्ड इयरला असाल किंवा फर्स्ट इयरला जरी असला तरी हीच ती वेळ आहे की तुम्हाला नंतर काय करायचंय हे ठरवलं पाहिजे. बऱ्याच जणांचा एक ड्रीम जॉब असतो आणि तो ड्रीम जॉब म्हणजे बऱ्याच जणांचा, अगदी 70-80% मुलांचा हा गव्हर्नमेंट सेक्टर हाच असतो. सो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय तर त्याची बरीच रिझन्स आहेत. त्यापैकी जॉब सिक्युरिटी हे सगळ्यात महत्वाचं रिझन आहे. आज जर आपण पॅन्डेमिकचा विचार केला तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. बऱ्याच महिन्यांचा त्यांना पगार मिळाला नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र फुल पगार आहे आणि पॅन्डेमिक मध्ये ते काम करत देखील आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरपेक्षा आजकाल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील खूप चांगलं सॅलरी मिळत आहे, अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह असतात, ग्रोथ अपॉर्च्युनिटीज तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सध्या मिळत आहेत, खास करून जर तुम्ही बँकिंग क्षेत्र निवडलं असेल तर. त्याचबरोबर समाजामध्ये रिस्पेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असेल तर मिळतो. त्याचप्रमाणे बँका दरवर्षी, बँका असू दे किंवा सरकारी बाकीच्या कंपनी असू दे, दरवर्षी हजारो प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरती करते, त्यामुळे जॉब अपॉर्च्युनिटी तिथे भरपूर अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं समाजाप्रती काही जर आपलं ते जर देणं असेल तर ते फेडण्याची संधी देखील आपल्याला या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मिळू शकते. आता गव्हर्नमेंट सेक्टरचे एवढे सगळे फायदे असतील तर एक मनामध्ये प्रश्न पडतो आपल्या की हाऊ कॅन आय मेक माय करिअर इन गव्हर्नमेंट सेक्टर, मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नेमकं कसं करिअर बनवू शकतो. त्यासाठी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यापैकी बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, UPSC आणि MPSC असे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यापैकी आज आपण बँकिंग सेक्टरवर फोकस करणार आहोत. आता या बँकिंग सेक्टरकडे मोठ्या प्रमाणात दरवर्षी ग्रॅज्युएट अट्रॅक्ट होत आहे, याचं रिझन काय आहे तर सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे करंट मार्केट सिनॅरिओ ऑफ प्रायव्हेट फील्ड. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सध्या जॉब अवेलेबल नाही आहे आणि जर असतील तर तुम्हाला माहित असेल की एका वॅकन्सीसाठी हजारो मुलं अप्लाय करतात आणि अप्लाय करतात ती करतात, पण त्यातून मिळणारी जी सॅलरी असते ती फारच कमी असते. आज इंजिनियर झालेल्या मुलांना 10-12 हजारावर काम करावं लागत. त्याचप्रमाणे बँकिंग सेक्टरमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रोथ अपॉर्च्युनिटीज भरपूर अवेलेबल आहे. जर तुम्ही क्लर्क म्हणून जॉईन झाला तर 2-3-4 वर्षांमध्ये तुम्ही ऑफिसर बनू शकता, अगदी 3-4 वर्षांमध्ये तुम्ही ब्रांच मॅनेजर पर्यंत देखील जाऊ शकता. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं रिझन म्हणजे बँकिंग जर तुम्ही करिअर करायचं ठरवलं असेल तर त्यासाठी जर जो सिलेबस आहे तो ऍप्टिट्यूड बेस्ड आहे, त्यामुळे फक्त बँकिंगची तुमची तयारी न होता त्याचबरोबर बाकीच्या ज्या MBA एंट्रन्स एक्झाम्स असतील किंवा UPSC MPSC याचा सीसॅटचा भाग असेल, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतील, इन्शुरन्सच्या परीक्षा असतील, याची देखील आपली तयारी होऊन जाते. आपण सरकारी क्षेत्रामध्ये ज्या बँका आहेत त्यामध्ये करिअर कसं करायचं हे बघणार आहोत. गेल्या 2 वर्षांमध्ये म्हणजेच 2019-20 मध्ये आपल्या क्लासमधून जवळपास 160 मुलांचं सिलेक्शन हे वेगवेगळ्या बँकात आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये झालेलं आहे. आता बँकिंग सेक्टरमध्ये जायचं म्हटलं की मेजर रिक्रुटर्स कोण आहेत सार्वजनिक क्षेत्रामधले, तर त्यामधलं सगळ्यात महत्वाचं रिक्रुटर आहे ते म्हणजे IBPS, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. पण IBPS मात्र काय करतं तर ज्या 11 नॅशनलाइज बँका आहेत त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट करतं. त्याचबरोबर SBI ची एक्झाम दरवर्षी होत असते. स्टेट बँक ऑफ इंडिया, इट इज वन ऑफ द लार्जेस्ट रिक्रुटर इन इंडिया. दरवर्षी 2000 ऑफिसरची रिक्रुटमेंट SBI घेतच असते. SBI क्लर्क देखील गेली 2-3 वर्ष कंटिन्युअसली येत आहे. त्याचबरोबर RBI मध्ये देखील दरवर्षी रिक्रुटमेंट होत असते. त्याचबरोबर ग्रामीण बँका ज्या असतात त्यामध्ये देखील रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणात होत असते.
आता प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या असतात, आयसीआयसीआय बँक म्हणा किंवा एचडीएफसी बँक म्हणा, यामध्ये देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात जॉबचे अपॉर्च्युनिटी असते. पण या प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्हाला दोन प्रकारे जॉब मिळू शकतो, एक म्हणजे तुमचा परमनंट आणि एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तुम्ही आता आहे त्या क्वालिफिकेशनवर अप्लाय केलं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जॉब मिळेल. पण जर तुम्हाला पे रोलवर जायचं असेल तर मात्र तुम्हाला काही परीक्षा द्याव्या लागतात, त्यांचा कोर्स कम्प्लीट करावा लागतो आणि मगच तुम्ही आयसीआयसीआय बँक मध्ये किंवा ऍक्सिस बँक मध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून जाऊ शकता. सध्या आपण सरकारी बँकावर म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकावर फोकस करणार आहोत. सध्या आपल्या भारतामध्ये एवढ्या पब्लिक सेक्टर बँका आहेत. जर तुम्ही विचार केला तर तुमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये यापैकी कोणती ना कोणती तरी बँक असणारच आहे. काही छोट्या छोट्या अगदी टीयर 2-3 सिटी मध्ये या ऑलमोस्ट या सगळ्या बँका तुम्ही बघू शकता. जसं इचलकरंजी सारख्या छोट्याशा सिटी मध्ये ह्या सगळ्या बँका आहेत. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील आपली सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक आहे आणि आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील या स्पर्धा परीक्षेमार्फत रिक्रुटमेंट होत असते. आता सुरुवात करायच्या अगोदर यासाठी सॅलरी किती आहे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. तर आरबीआय मध्ये ग्रेड बी ऑफिसर नावाची पोस्ट आहे, त्याची पर मंथ सॅलरी जवळपास 75,000 प्लस 75,000 चे अलाउन्सेस असं मिळून 1.5 लाख होते. त्याचबरोबर आरबीआय मध्ये असिस्टंट असेल तर साधारणपणे 40,000 ते 41,000 पर्यंत सॅलरी मिळते. जर बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तुम्ही लागला असाल तर स्टार्टिंग सॅलरी साधारणपणे 50,000 ते 60,000 पर्यंत असते. त्यानंतर बँकेमध्ये क्लर्क म्हणून लागला तर स्टार्टिंग सॅलरी ही साधारणपणे 25,000 ते 30,000 रुपये पर मंथ असते. तो सॅलरी भरपूर आहे. पण त्याचपेक्षा अलाउन्सेस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतात. जसं बँकामध्ये बऱ्याच वेळा फ्री अकोमोडेशन मिळतं किंवा हाऊस रेंट अलाउन्स मिळतो. टिअर 2-3 सिटी, टिअर 1 सिटी, मेट्रो सिटी याप्रमाणे हा एचआरए डिफरंट असतो. आरबीआय मध्ये जर तुम्ही लागला तर मुंबईमध्ये कायमस्वरूपी पोस्टिंग असतं आणि या मुंबई सारख्या सिटीमध्ये तुम्हाला 2 BHK 3 BHK फ्लॅट अकोमोडेशन साठी मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे खूप अलाउन्सेस मिळतात. सगळे काय अलाउन्सेस सांगणं शक्य नाही, पण लक्षात ठेवा अगदी फ्युल अलाउन्स, पेट्रोल अलाउन्स ते तुमचं सुटकेस घेण्यासाठी काही बँकामध्ये अलाउन्स मिळतो, डोरमॅट घेण्यासाठी अलाउन्स मिळतो, न्यूजपेपर अलाउन्स मिळतो, मोबाईल बिलचा अलाउन्स मिळतो, फर्निचर अलाउन्स मिळतो. आणि त्याही पैशामध्ये बँकेमध्ये जे का बँकेचे कर्मचारी असतात त्यांना लोन जे आहे ते अगदी बेस रेटला मिळत असतं आणि ते देखील सिम्पल इंटरेस्टने मिळत असतं. आणि सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर काही तुम्हाला बेसिक माहिती असेल तर लक्षात येईल की यामध्ये फार मोठा फरक आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स ऑब्व्हियसली बँकेमार्फत एम्प्लॉईला आणि त्याच्यावर जे डिपेंडंट आहेत म्हणजे आई वडील आणि जर फॅमिली असेल तर नवरा बायको किंवा मुलं यांचा इन्शुरन्स मिळून जातो. आता बँकिंगचं नेमकं ह्या स्ट्रक्चर कसं आहे पब्लिक सेक्टर बँकेचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं, तर यामध्ये लक्षात ठेवा सब स्टाफ म्हणजे शिपाई याची रिक्रुटमेंट ही डायरेक्टली होत असते त्या त्या बँकेमध्ये. आणि त्याच्यानंतर येतो क्लेरिकल कॅडर. क्लेरिकल कॅडर मधून डायरेक्ट ऑफिसर कॅडरला जातं आणि ऑफिसरमध्ये स्केल 1 पासून स्केल 7 पर्यंतचे ऑफिसर आहेत. यामध्ये स्केल 1 म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्केल 7 म्हणजे सीईओ आणि चेअरमन ह्या एकदम हायर लेवलच्या पोस्ट आहे. तर स्केल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं जर तुम्हाला जायचं असेल स्केल 1 पासून स्केल 7 पर्यंत तर प्रमोशनल एक्झाम्स द्याव्या लागतात आणि ह्या एक्झाम्स देऊन तुम्ही आणि जर चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्ही अगदी स्केल 7 पर्यंत देखील बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता. एशियामधलं सगळ्यात फास्टेस्ट ग्रोथ अपॉर्च्युनिटीज देणारा सेक्टर म्हणून बँकिंग सेक्टरकडे बघितलं जातं. आता प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे काय, बँकेमध्ये जायचं असेल तर आपल्याला दोनच मार्ग अवेलेबल आहेत, एक म्हणजे ऑफिसर आणि दुसरा म्हणजे क्लर्क. ऑफिसरला आपण प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो, त्याचे ऍक्च्युअल डेसिग्नेशन जे आहे ते आहे असिस्टंट मॅनेजर जो प्रोबेशन पिरियडवर असतो. हा स्केल 1 ला जॉईन होतो, मगाशी स्केल 1 स्केल मध्ये बघितलं होतं त्यामध्ये. आता नेमका प्रोबेशनरी ऑफिसरचा रोल काय असतो, बरेच त्याला मल्टीटास्किंग असा हा जॉब आहे. पब्लिक रिलेशन सगळ्यात महत्वाचा जॉब. तुम्हाला जर बँकेमध्ये ऑफिसर बनायचं असेल तर तुमच्याजवळ कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, लोकांशी तुम्हाला इंटरॅक्ट करायला जमलं पाहिजे. कारण बऱ्याच लोक तुमच्याजवळ कंप्लेंट घेऊन येत असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येत असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे तुमच्या हातात असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्या रेग्युलर ज्या ब्रँच ऍक्टिव्हिटीज असतात त्या मॉनिटर करणे, त्याचबरोबर
जर काही कंप्लेंट्स असतील, ग्रिव्हियन्स असतील ना कस्टमरचे, ते ॲड्रेस करणे, डायरेक्ट कस्टमरशी काही वेळा तुम्हाला डीलिंग करावं लागतं. लोन जर अप्लाय केलं असेल तर ते लोन ठराविक रकमेपर्यंत तुम्ही सँक्शन करू शकता. त्याचबरोबर ज्या क्लरिकल केडर आहे त्यांच्यावर देखरेख ठेवणे, अशी बरीचशी कामं प्रोबिशनरी ऑफिसरला करावी लागतात. प्रोबिशनरी ऑफिसर म्हणजे असिस्टंट मॅनेजर. आता ह्या असिस्टंट मॅनेजरचा करिअर ग्रोथ कशी असते हे देखील आपण बघूया. तर स्केल 1 पासून स्केल 7 पर्यंत जाण्यासाठी प्रत्येक लेवलला तुमची प्रमोशनल एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतो. जर तुम्ही एक्झाम मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आणि जर तुम्ही हार्डवर्किंग असला तर स्केल 1 पासून तुम्ही स्केल 7 पर्यंत साधारणपणे 25-30 वर्षांमध्ये पोहोचू शकता. आतापर्यंत बरेचसे जे हायर मॅनेजमेंट बँक सरकारी बँकांमध्ये जे पोस्टला आहे त्यांनी आपलं करिअर ऍज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सुरू केलं होतं. जसं एक नोटेबल एक्झाम्पल म्हणजे मिसेस अरुंधती भट्टाचार्य, ज्या आपल्या फॉर्मर चेअरमन होत्या एसबीआय ग्रुपच्या, त्यांनी आपलं करिअर ऍज अ पीओ म्हणून सुरू केलं होतं. त्याचबरोबर एस एस मुंद्रा असतील, जे फॉर्मर डेप्युटी गव्हर्नर होते आरबीआयचे, त्यांनी देखील आपलं करिअर ऍज अ पीओ म्हणून बँक ऑफ बडोदामधून सुरू केलं होतं. आजकाल जे हायर मॅनेजमेंटमध्ये आहेत ते पीओ म्हणूनच जॉईन झालेले बरेचसे तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर क्लेरिकलचं देखील जॉब प्रोफाईल काय असतं हे देखील आपण जाणून घेऊया. बँकामध्ये गेल्यानंतर ज्या वेगवेगळ्या विंडोज असतात त्या विंडोजवर जे काम करत असतं तो असतो आपला बँक क्लर्क. यामध्ये देखील सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क, कॅशियर असे बरेच प्रकार असतात. हा देखील एक फायनान्शियल सर्व्हिस प्रोफेशनल आहे. तुम्ही जर कधी बँकामध्ये गेला असाल तर तुम्ही ज्यांच्याशी डायरेक्ट डीलिंग करता, कॅश काढण्यासाठी म्हणा किंवा तुमचं चेक देता, या सगळ्या गोष्टी हा बँक क्लर्क करत असतो. सो ही इज द प्रायमरी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर मोस्ट बँक कस्टमर्स. यामध्ये बँक क्लर्कला बरीचशी कामं करावी लागतात, जसं अगदी एनईएफटी आरटीजीएस करणं असू दे किंवा तुमची पासबुक एंट्री करून देणं असू दे, अशी बरीचशी कामं क्लेरिकल कॅडरला करावी लागतात. आता ह्याचा करिअर ग्रोथ कसा आहे, तर मी मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्लेरिकल कॅडरला जरी जॉईन झाला तरी 2-3 वर्षांमध्ये तुम्ही ऑफिसर बनू शकता. त्यासाठी तुमची प्रमोशनल एक्झाम असते, इंटरनल ही एक्झाम असते, त्याचबरोबर काही जे आय बी आणि सी आय बी अशा इंटरनल एक्झाम्स असतात. ह्या एक्झाम्स दिल्यावर तुमची सॅलरी देखील वाढत असते आणि तुम्ही प्रमोशनला ज्यादा एलिजिबल देखील होत असता. ट्रेनिंग हे बऱ्याच वेळा ऑन दी जॉब ट्रेनिंग दिलं जातं आणि एकदा का तुम्ही ऑफिसर बनला की मगाशी जे आपण डिस्कस केलं होतं स्केल 1-7 तो ग्रोथ, ती ग्रोथ तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे क्लेरिकलची पोस्ट देखील बँकिंग सेक्टरमध्ये फार महत्वाची आहे. आता बँकिंग सेक्टर जॉईन करायचं म्हटलं की तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात. ह्या परीक्षा कोणकोणत्या द्यायच्या, तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे आपली आयबीपीएस ची एक्झाम. आयबीपीएस दरवर्षी पीओ, क्लर्क आणि एसओ या 3 एक्झाम्स कंडक्ट करत असतं. पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क म्हणजे क्लेरिकल, एसओ म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. स्पेशालिस्ट ऑफिसर साठी मात्र तुमचं एमबीए मार्केटिंग लागतं, एचआर लागतं, किंवा बीएससी ऍग्री असेल तर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, किंवा तुमचं जर सॉफ्टवेअर रिलेटेड कुठल्या तरी ब्रांच मधून इंजिनिअरिंग झाले असेल किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स झाले असेल तर तुम्ही एसओला एलिजिबल होता. प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क यासाठी मात्र बेसिक एलिजिबिलिटी आहे, ग्रॅज्युएशन लागतं, त्याला पर्सेंटेजची अट अशी कोणतीही नाही, फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट असावं लागतं आणि वय हे तुमचं 20 वर्ष पूर्ण असावं लागतं. अप्पर एज लिमिटचा जर आपण विचार केला तर साधारणपणे क्लेरिकलसाठी 28 हे अप्पर एज लिमिट आहे आणि ऑफिसरसाठी 30 हे अप्पर एज लिमिट आहे. या अप्पर एज लिमिट मध्ये आपल्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला सूट मिळते. जसं ओबीसी असेल तर 3 वर्षांनी सूट मिळते आणि एससी एसटी असेल तर 5 वर्षांनी सूट मिळते. म्हणजेच जर तुम्ही क्लेरिकलसाठी 31 वर्ष वय होणार, ऑफिसरसाठी 33 वर्ष होणार ओबीसीसाठी, आणि एससी एसटीसाठी क्लेरिकलसाठी 5 वर्ष म्हणजे 33 होणार आणि ऑफिसरसाठी 30-35 एज लिमिट होणार. आता हे आयबीपीएस, एसबीआय, आरआरबी आणि आरबीआय सगळ्यांसाठी सेमच आहे. तर आयबीपीएस या 11 बँकांसाठी एक कॉमन रिक्रुटमेंट घेतं. या 3 पोस्टसाठी दरवर्षी ही एक्झाम होत असते. एसबीआय आपली सरकारी बँक जरी असली तरी आयबीपीएस मध्ये येत नाही, पण त्याची एक्झाम ऍक्च्युली आयबीपीएसच कंडक्ट करतं. सेम पोस्ट आहे पीओ, क्लर्क आणि एसओ. त्यानंतर ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 बँका आहेत, एक म्हणजे विदर्भ कोकण बँक आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. यामध्ये ऑफिसर स्केल 1 म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट म्हणजेच
क्लेरिकल कॅडर ह्या दोन एक्झाम असतात. आरबीआयची जी एक्झाम असते ती असते ग्रेड बी ऑफिसर, त्याचबरोबर आरबीआय असिस्टंट आणि आरबीआय ऑफिस अटेंडंट. ऑफिस अटेंडंट साठी तुमची 10वी पास ही बेसिक क्रायटेरिया आहे, पण वय मात्र तिथं 18 वर्ष पूर्ण लागतं. बाकी सगळीकडे 20 वर्ष ते 28 क्लेरिकल साठी आणि 30 ऑफिसर साठी. आता एक्झाम्स कोणत्या ह्या तुम्हाला कळल्या, तर बँकची रिक्रुटमेंट प्रोसिजर कशी असते ही देखील आपण जाणून घेऊया. तर ही 3 फेज मध्ये होत असते. फेज 1 मध्ये तुमची प्रिलिम होते, म्हणजे ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो, त्याचा रिझल्ट लागतो महिनाभरामध्ये. फास्ट हा रिझल्ट लागतो आणि जी मुलं पूर्व परीक्षा पास होतात ती मुख्य परीक्षेला जातात, फेज 2 ला जातात. मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागतो. मुख्य परीक्षेमध्ये जी मुलं पास होतात ती पुढच्या फेज 3 ला जातात, ज्यामध्ये जेडी जीएसबीआय साठी फक्त आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू हे जीएसबीआय आणि आयपीएस दोघांसाठी देखील आहे. तुमचं फायनल सिलेक्शन हे फेज 2 आणि फेज 3 च्या मार्क्सच्या बेसिसवर होतं आणि ह्याच्या मार्क्स प्रमाणे तुमचं मेरिट लागतं आणि तुमची फायनल अलॉटमेंट मिळून जाते. जर तुम्ही आयबीपीएस ला अप्लाय केलं असेल तर अप्लाय करतानाच तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागतो बँकांचा, ज्याला प्रेफरन्स म्हणतो आपण. जसं तुम्ही 10वी 12वी झाल्यानंतर जसे कॉलेजसाठी प्रेफरन्स दिला होता तसं तिथं देखील बँकांचा प्रेफरन्स द्यावा लागतो आणि तुम्हाला तुमच्या मार्क्स प्रमाणे बँक अलॉट होत असते. यातील कुठल्याही एका फेज मध्ये तुम्ही फेल झाला तर परत एकदा तुम्हाला पुढच्या वर्षी एक्झाम द्यावी लागते, परत एकदा प्रिलिम पासून सुरुवात करावी लागते. सो पॅटर्न सिंपल आहे बघा, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू. आता प्रिलिमिनरी एक्झामचं स्ट्रक्चर आपण बघूया. ही ऑब्जेक्टिव्ह असते एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये, बहुपर्यायी अशी असते. त्याचे टोटल 100 मार्क्स असतात. ऑनलाईन ही परीक्षा असते. ऑनलाईन म्हणजे आपण घरातून देऊ शकत नाही, तर त्यासाठी एक्झाम सेंटरवर जावं लागतं. प्रत्येक महत्वाच्या सिटीमध्ये हे एक्झाम सेंटर्स आहेत. 1 तासाची ही परीक्षा असते. यामध्ये 3 सेक्शन असतात, त्याला सेक्शनल कट ऑफ असतो, सेक्शनल टाइम असतं, निगेटिव्ह मार्किंग असते, 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन, त्यामुळे या ठिकाणी स्पीड खूप मॅटर करतो. आता या स्ट्रक्चर प्रिलिमचं बघायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 सेक्शन तुम्हाला दिसून येत आहेत. 1 म्हणजे इंग्लिश लँग्वेज, दुसरा आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि तिसरा आहे रिझनिंग ऍबिलिटी. इंग्लिश लँग्वेज हा पेपर जो आहे हा 20 मिनिटाचा असतो आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 30 प्रश्न असतात आणि त्याला 30 मार्क्स असतात, एका मार्कला 1 प्रश्न. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढचा जो सेक्शन आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला मॅथ्स आपण म्हणतो. 35 क्वेश्चन असतात 35 मार्कला, त्याला देखील 20 मिनिटं असतात. त्यानंतर आहे रिझनिंग ऍबिलिटी, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो. यामध्ये 35 क्वेश्चन 35 मार्क्स असतात आणि 20 मिनिट वेळ असतो. असं टोटल 60 मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो. हे झालं प्रिलिमचं स्ट्रक्चर. आता मेनचं स्ट्रक्चर आपण बघूया. मेनचं ऑब्जेक्टिव्ह ही देखील ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह अशी असते. ऑब्जेक्टिव्ह मध्ये 200 मार्क्स असतात. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला एसे रायटिंग असतं, पण एसे रायटिंग हे फक्त ऑफिसरच्या एक्झामला असतं, क्लेरिकलच्या एक्झामला नाही. ही देखील ऑनलाईन एक्झाम असते. याचा सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल टायमिंग सेम आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रिलिम पेक्षा डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे. सिलॅबस जर आपण बघितला, स्ट्रक्चर जर आपण बघितलं, तर तुम्ही ऑब्झर्व कराल की इंग्लिश, क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे 3 सेक्शन या ठिकाणी सेमच दिसत आहे, जे तुमचे प्रिलिमला होते, पूर्वला होते. पण फक्त इथं काय होतं की इथं तुमची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढते. सिलॅबस पूर्वचा आणि मुख्यचा एकच आहे, फक्त इथं डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे आणि एक एक्स्ट्रा सेक्शन ऍड होतो, जीके आणि बँकिंग अवेअरनेस. जीके म्हणजे या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स असतात, जे गेल्या 5 ते 6 महिन्यामधले एक्झाम व्हायच्या 5 ते 6 महिने अगोदरचे करंट अफेअर्स तुम्हाला विचारले जातात. बाकीच्या एक्झाम मध्ये काही, जसं तुम्ही आरबीआयची एक्झाम घ्या, इथं फक्त एक एक्स्ट्रा सेक्शन असतो, तो म्हणजे कम्प्युटर अवेअरनेस. हा एकदम बेसिक लेवलचा असतो, एमएससीआयटी लेवलचा. जर एमएससीआयटी झालं असेल तर तिथं जे जसे क्वेश्चन असतात तसेच इथे देखील क्वेश्चन असतात. जनरली सगळ्यांना कम्प्युटर अवेअरनेस खूप सोपा जातो. बाकी सेमच सब्जेक्ट तुम्हाला दिसून येतात. मग अशी तुम्हाला स्पेशालिस्ट ऑफिसर बद्दल सांगितलं होतं. यामध्ये पूर्व आणि मुख्य असं असतं. यामध्ये पूर्वसाठी आपला तोच सिलॅबस आहे. मुख्यला मात्र तुमचं फक्त प्रोफेशनल नॉलेज असतं. म्हणजे जर तुम्ही आयटी ऑफिसरसाठी अप्लाय केलं असेल तर फक्त तुम्हाला सीएसचा आपला सिलॅबस जो आहे, आयटीचा सिलॅबस जो आहे, त्याच्यावर जे प्रश्न येतात. जर तुम्ही ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला अप्लाय केला आहे तर ऍग्री रिलेटेड
जे तुमचा सिलेबस आहे त्याच्यावर एक एक्झाम असते, आणि जर तुम्ही एमबीए मार्केटिंग एचआर वगैरे यासाठी अप्लाय केलं असेल तर तुमचा मार्केटिंगचा किंवा एचआरचा सिलेबस मेन्स एक्झामला असतो. पूर्व मात्र सगळ्यांना सेमच असते. तर फेज थ्री मध्ये ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू होतं एसबीआय साठी, आणि आयबीपीएस मात्र फक्त इंटरव्ह्यू कंडक्ट करतं, ग्रुप डिस्कशन कंडक्ट करत नाही. पॅन्डेमिक मुळे गेल्या वर्षी एसबीआयने देखील फक्त इंटरव्ह्यू कंडक्ट केला होता. सो फायनल सिलेक्शन हे तुमचं मेन एक्झामिनेशन आणि तुमचे जीडीपीआयचे मार्क्स यावर होतं. आणि एक सगळ्यात महत्वाची गुड न्यूज म्हणजे आयबीपीएस क्लर्क किंवा एसबीआय क्लर्क किंवा कुठल्याही क्लेरिकलच्या किंवा असिस्टंटच्या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू नाही. म्हणजेच तुमचं फायनल सिलेक्शन हे फक्त मेनच्या मार्क्सवर होतं, पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग असते. आता या एक्झामचं टाइम टेबल कसं असतं, तर दरवर्षी शेड्यूल आयबीपीएस डिक्लेअर करत असतं, आणि पॅन्डेमिक मध्ये देखील आयबीपीएसने एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत. जर आपण बेसिक जर दरवर्षीचा सगळा पॅटर्न जर आपण बघितला तर पॅटर्न प्रमाणे जर आपण गेलो तर एसबीआय क्लर्क दरवर्षी जून जुलैच्या दरम्यान होत असते, एसबीआय पीओ जुलैच्या दरम्यान होते, आरआरबी क्लर्क ऑगस्ट, आयबीपीएस क्लर्क या वर्षी ऑगस्टला आहे अदरवाईज दरवर्षी डिसेंबर मध्ये असते, आयबीपीएस पीओ ऑक्टोबर मध्ये आहे, स्पेशलिस्ट ऑफिसर डिसेंबर मध्ये आहे, आरबीआय असिस्टंट साधारणपणे डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. आयबीपीएस ऑलरेडी आपलं कॅलेंडर डिक्लेअर करतं आणि ऑलमोस्ट त्या महिन्यातच ह्या एक्झाम कंडक्ट करतं. बाकी ग्रॅज्युएशन बेसिक क्रायटेरिया आहे, एज देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओबीसी असेल तर 3 वर्षांनी तुम्हाला अप्पर एज लिमिट मध्ये रिलॅक्सेशन मिळतं, आणि जर एससी एसटी असाल तर 5 वर्षांनी रिलॅक्सेशन मिळतं. तर एवढ्या सगळ्या परीक्षा तुम्ही जाणून घेतल्या. बँकिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला या परीक्षा देऊनच पुढे जावं लागणार आहे. सो अर्ली स्टार्ट ऑफ प्रिपरेशन इज द की टू सक्सेस. जेवढ्या लवकर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल तेवढ्या लवकर ह्या एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस तुमचे वाढणार आहे. बँकिंगच्या परीक्षा अजिबात अवघड नाही आहेत. आपण जर सिलेबस बघितला तर त्यामध्ये मॅथ्स असेल तर जे आपलं 8वी पर्यंत मॅथ्स आहे, मॅथ्सची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर 9वी 10वी 11वी 12वीला जे आपल्याला अल्जेब्रा ज्योमेट्री वगैरे होतं ते तर आपल्याला बिलकुलच नाही आहे. 8वी पर्यंत जे होतं तेच आहे, त्यामुळे मॅथ्सची तशी काही जास्त भीती बाळगण्याचं काही कारण नाही. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिशमध्ये काय होतं की बेसिकली आपण जे 12वी पर्यंत बघितलं होतं तोच पेपर असणार आहे, फक्त हा एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये असणार आहे. 12वी पर्यंत आपण रिटर्न मध्ये होता पेपर, डिस्क्रिप्टिव्ह होता. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, जर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल किंवा अजून जर कुठली तुम्ही एक्झाम दिली असेल तर त्यामध्ये जो बुद्धिमत्ता चाचणीचा पार्ट होता तोच आपल्याला इथं असतो. ह्या ज्या परीक्षा असतात ह्या हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज मध्ये होत असतात, त्यामुळं तुम्ही जर लवकर प्रिपरेशन केलं तर निश्चितच या परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. बँकिंग परीक्षा अजिबात अवघड नाही आहे, पण अवघड इथं आहे ती आहे स्पर्धा. कॉम्पिटिशन खूप ह्या ठिकाणी जास्त आहे, कारण पेपर सोपा गेला तर सगळ्यांनाच सोपा जातो, अवघड गेला तर सगळ्यांनाच अवघड जातो. या ठिकाणी जो जास्तीत जास्त प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो, तोच पुढे जातो. लवकर प्रिपरेशन जर तुम्ही सुरू केला सेकंड थर्ड इयरला तर ह्या एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस वाढतात. बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी कमीत कमी 4 महिन्यामध्ये ह्या एक्झाम क्रॅक होतात, जास्तीत जास्त 3 वर्ष लागतात. 3 वर्ष म्हणजे खूप डोक्यावरून पाणी आहे. 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट ह्या एक्झाम क्रॅक झाल्याच पाहिजे, आणि बरीच मुलं अगदी कमीत कमी आपल्या क्लासमध्ये 4 महिन्यात देखील मुलांनी ह्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत. सो एक्झाम अजिबात अवघड नाही आहे, स्पर्धा मात्र ह्या ठिकाणी खूप तीव्र आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला आजपासूनच तयारी करावी लागेल. त्यासाठी आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह क्लासरूम प्रोग्राम अवेलेबल आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या 3 ठिकाणी आपला क्लासरूम प्रोग्राम असतो. 2 ते 3 महिने टोटल ड्युरेशन आहे. दररोज तुम्हाला 2 ते 3 तास शिकवलं जातं. यामध्ये तुम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड केले जातात, तुमची टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या जातात, ऑनलाईन टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाते, स्टडी रूम अवेलेबल आहे, कम्प्युटर लॅब अवेलेबल आहे. त्याचबरोबर पॅन्डेमिक मुळे आपल्याला ह्या ऑफलाईन क्लासेस घेता येत नाहीत, पण आपण ऑनलाईन प्रोग्राम देखील सुरू केलेला आहे. आपलं फ्युचर प्रो नावाचं ऍप आहे गुगल प्ले स्टोअरवर, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला बरेचसे स्टडी मटेरियल व्हिडिओज मिळून जातील. ऑनलाईन बॅच जी असणार आहे त्याचं ड्युरेशन 3 महिन्याचं असणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील तुम्हाला मिळतील. एखादं लेक्चर मिस झालं तर त्याचं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला डेफिनेटली मिळून जाईल. यामध्ये क्वांटिटी ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि बँकिंग अवेअरनेस हे 4 सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहे. 8247 यांच्यासोबत आपले टायअप आहे, साधारणपणे 2000 पेक्षा जास्त टेस्ट त्यामध्ये अवेलेबल आहे. अजून जर काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, आपले जे चॅनल आहे फ्युचर प्रो एज्युकेशन याला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला जॉब अलर्ट स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर टेलिग्रामवर तुम्ही फ्युचर प्रो एज्युकेशन सर्च मारा, आपले चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळे हे डिटेल्स मिळून जातील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अजून काही तुमचे जर डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. तुमचे डाऊट्स निश्चितच इम्पॉर्टंट आहेत, प्रत्येक डाऊटचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.